वरळीत आदित्य ठाकरेंनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा मनसेचा आरोप, मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. तरुणाच्या हत्येनंतर संपूर्ण धारावीत तणावपूर्ण वातावरण, संतप्त नागरिकांकडून काही दुकानांची तोडफोड, अंत्ययात्रेवेळी वाढला होता तणाव. अकोल्यात अमोल मिटकरींची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली, राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर मनसैनिक आक्रमक. माझ्या सुनेला चित्रा वाघ यांनी भडकवलं, विद्या चव्हाण यांचे गंभीर आरोप. त्यांची सून शरद पवारांकडे जाऊनही तिला न्याय मिळाला नाही, चित्रा वाघ यांचं उत्तर. मराठा आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान मोदींनी सोडवावा, त्यांच्या निर्णयाला पाठिंबा असेल, उद्धव ठाकरेंची भूमिका. एकनाथ शिंदे, अजित पवार वेषांतर करून नावं बदलून दिल्लीला जातात. एअरपोर्ट सुरक्षेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल, तर शिंदे मौलवीच्या वेशात जात असल्याचाही दावा. विशाळगड आंदोलन प्रकरणी राज्य सरकारचं अजब उत्तर, तोडफोडी दिवशी पावसामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे कारवाईत अडचण, सरकारी वकिलांच्या उत्तराची चर्चा. मोरण हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक, आरोपीवर 2019 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. याच पीडित मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा, आरोपीला फाशी देण्याची मागणी. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक मेडल, मनू भाकर सरबजोत सिंग यांनी जिंकलं कांस्यपदक, 10 मीटर एअर पिस्टल मिक्स टीममध्ये कांस्यपदकाची कमाई.